चंदगढ़ लाइव न्यूज़ या न्यूज़ पोर्टल ला लाइक करा, सब्सक्राइब करा, शेयर करा। प्रो कबड्डी स्टार्ट झाली 2014 फर्स्ट सीजन झाला, त्यामध्ये माझी सेनादलकडून निवड झालेली 8.5 लाखाला। त्यावेळी मी इंडिया कॅम्पला होतो, त्यानंतर मला काही कारणास्तव खेळता नाही आले, कारण आर्मीची परमिशन नव्हती, त्यामुळे मी खेळू शकलो नाही। त्यानंतर माझी ते 2 वर्ष माझी ज्या सीझनसाठी मी मुकलो, त्यानंतर माझी 5व्या सीझनसाठी निवड झाली दबंग दिल्ली। दबंग दिल्ली तर मला 52 लाख बोली लागलेली। त्यानंतर मी ज्यावेळी दबंग दिल्लीचा कॅम्प करण्यासाठी गेलो, त्यावेळी मला पायाला दुखापत झाल्यामुळे तो पण सीझन मी खेळलो नाही। त्यामुळे हा भरपूर संघर्ष केला आणि ह्यावेळी मला तेलुगू टायटन्सने परत ही संधी मला प्रो कबड्डीमध्ये परत तेलुगू टायटन्सने दिली। आणि माझा भाऊ पण त्याच आम्ही दोघेजण एकच टीममध्ये आहोत, तो तेलुगू टायटन्समध्ये, त्यामुळे खूप आनंद होतो आहे। आम्ही दोघं पण चांगला परफॉर्मन्स आणि चांगलं खेळू आणि आपल्या भागाचे नाव आणि चंदगड तालुक्याचे नाव प्रो कबड्डीमध्ये सर्वांना दिसेल। आमचं सिलेक्शन झाल्यामुळे आमच्या प्रेक्षकांच्या आणि सर्वांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि आम्ही सर्व लक्ष दोघं खेळावर आता येणाऱ्या मोसमासाठी पूर्ण लक्ष केंद्रित केलेलं आहे। त्यानुसार आम्ही फिटनेस करायला लागलो आहे आणि नक्कीच आम्ही गावचं, जिल्ह्याचं, देशाचं नाव करू। आणि माझा सपोर्ट कायम माझा छोटा भाऊ सिद्धार्थला असेल, कारण त्याच्या अपेक्षा इंडियासाठी त्याची गरज आहे सिद्धार्थची, कारण त्यानं खूप मेहनत घेतली आणि त्यांना मागच्या सीझनमध्ये 6व्या सीझनमध्ये करून दाखवलेला आणि नक्कीच तो पुढे वर्ल्ड कप आणि एशियन गेम्स नक्कीच खेळेल। त्याला छत्रपती घ्यायला पण काही अडचण नाही, यावर्षी छत्रपतीचा पण तो मानकरी आहे आणि नेक्स्ट 2-3 वर्षात ज्यावेळी एशियन गेम आणि वर्ल्ड कप होईल त्यानंतर त्याला अर्जुन पण भेटेल आणि त्याच्यासाठी माझा सपोर्ट आहे। आणि ॲक्च्युली योगायोगाने आम्ही एकच टीममध्ये आलो, संधी आम्हाला भेटली। बाकीचे जे आपल्या तालुक्यातील खेळाडू आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही मदत करू। प्रो कबड्डीमध्ये सिद्धार्थ आणि मी लहानपणापासूनच आम्हाला कबड्डीमध्ये करिअर करायचं होतं आणि याला कालावधी थोडा जास्त लागला, 4-5 वर्ष गेली। या मेहनतीमुळेच आम्हाला हे आता मी यश पाहतो। कुटुंबासाठी हा एक सोनेरी क्षण आहे।